22 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतूचे लोकार्पण आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव किनारी मार्गाला जोडणाऱ्या दुहेरी बोगद्यांचे कामाचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। नरीमन पॉइंट ते वरळी या 11 किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे। या मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत 70% आणि इंधनामध्ये 34% बचत होणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचे काम प्रगतीपथावर असून त्या मार्गाचा विस्तार पालघर पर्यंत करण्याचे नियोजन आहे। विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार आहे। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरिता 22,225 कोटी रुपये, पुणे चक्राकार वळण मार्गाकरता 10,519 कोटी रुपये आणि जालना नांदेड द्रुतगती मार्गाकरता 2,886 कोटी रुपये भूसंपादनासाठी उभारण्यात येत आहे। कोकण रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी दरम्यानच्या सागरी महामार्गावरील 9 मोठ्या पुलांच्यापैकी 3 पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ते निविदा स्तरावर आहे। रस्ते बंदरे विमानतळ रेल्वे मेट्रो वीज या व अशा 22 पायाभूत विकास क्षेत्रातील प्रकल्प राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आले। या महामंडळामार्फत एन्युटी योजना भाग 2 अंतर्गत 7,500 किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत। सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नगर विकास विभागास 10,629 कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास 19,936 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे। ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा 2 मधील 10,000 किलोमीटर रस्त्यांव्यतिरिक्त आणखीन 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी 7,600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या जलद गती रेल्वेचे मार्ग प्रकल्पाचे महाराष्ट्रातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे। मुंबई महानगर प्रदेशात उभारावयाच्या 337 किलोमीटर लांबीपैकी 263 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका मंजूर असून 46.5 किलोमीटर लांबीच्या मार्गिका कार्यान्वित झालेल्या आहेत। सुमारे 6 लाख प्रवासी दररोज या सुविधेचा लाभ घेत आहेत। राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून सुरू असलेली अहमदनगर बीड परळी योजनात वर्धा यवतमाळ नांदेड वर्सा देसाईगंज गडचिरोली आणि नागपूर नागभीड रेल्वे प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत। कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाची भूसंपादनाची कारवाई सुरू आहे। पलटण पंढरपूर कांपा चिमूर वरोरा जालना जळगाव नांदेड बिदर या नवीन रेल्वे मार्गाकरिता प्रकल्प किमतीच्या 50% आर्थिक सहभाग देण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। जालना खामगाव आदिलाबाद माहूर वाशिम नांदेड हिंगोली मूर्तिजापूर यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे प्रकल्पांच्यासाठी राज्य सरकार 50% आर्थिक सहभाग देणार आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी JNPT चे सॅटेलाइट पोर्ट म्हणून वाढवण बंदर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे। त्यात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26% समभाग आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत 76,220 कोटी रुपये आहे। सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेटीचे 229,27,00,000 रुपये किमतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे सुमारे 300 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यातील सागरी दुर्ग जंजिरा येथे सुमारे 111 कोटी रुपये तर मुंबईजवळ एलिफंटा येथे सुमारे 88 कोटी रुपये रकमेची बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत। रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे। त्याचा फायदा 2,700 मच्छीमारांना होणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळाच्या सुमारे 50,000 चौरस मीटर अत्याधुनिक एकात्मिक
टर्मिनल इमारतीचे काम लवकरच सुरू होईल. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपादनासाठी 578.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नागपूर येथील मिहान प्रकल्पासाठी भूसंपादन व पुनर्वसनासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपादन सुरू असून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. अमरावती